सुरक्षा रक्षकांना मारहाण करून 6 बाल गुन्हेगारांनी पलायन केले ही खळबळजनक घटना रविवारी कपिलनगर पोलीस ठाण्याअंतर्गत पाटणकर चौकातील बाल सुधारगृहात घडली. या घटनेने सुधारगृह प्रशासन आणि पोलिसांमध्ये प्रचंड खळबळ उडाली आहे. पलायन करणाऱ्या 6 मुलांचे वय 17 वर्ष आहे. मिळालेल्या माहितीनुसार पाटणकर चौकातील बाल सुधारगृहात सध्या 15 बाल गुन्हेगार आहे. पलायन केलेल्या 6 बाल गुन्हेगाराविरुद्ध चोरी, जबरी चोरी आणि दरोड्याचे गुन्हे दाखल आहे. रविवारी सकाळी 11:30 वाजताच्या सुमारास 6 बाल गुन्हेगारांना खोलीतून बाहेर काढण्यात आले. त्यांची मोजणी सुरू असताना काही गुन्हेगारांनी 2 सुरक्षा रक्षकासोबत वाद घालायला सुरुवात केली. त्यानंतर 6 जणांनी 2 रक्षकावर हल्ला केला, त्यांना जबर मारहाण केली, एका रक्षकाकडील चाबी हिसकावली आणि पसार झाले. रक्षकांनी लगेच अधिकाऱ्यांना माहिती दिली. अधिकाऱ्यांनी कपिलनगर पोलिसांना घटनेची माहिती दिली. माहिती मिळताच कपिलनगर पोलीस घटनास्थळी पोहोचले. पोलिसांनी अपहरण, मारहाण आणि सुधारगृहातून पलायनाचा गुन्हा दाखल केला. पलायन करण्यात आलेल्या 6 2 गोंदियातील रहिवासी आहे, तर इतर 4 कपिलनगर, हुडकेश्वर, कळमना आणि इमामवाड्यातील रहिवासी आहे. बाल गुन्हेगाराच्या शोधासाठी पोलिसांनी 2 पथके स्थापन करण्यात आली असून पोलीस गुन्हेगाराच्या निवासस्थानासह रेल्वे आणि बसस्थानक परिसरात त्यांचा